नमस्कार, मुना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी रामसन जाड। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। विहिरीत आडवे बोर घेण्याचं काम करत असताना विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू। सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा शेत शिवारातील घटना। सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील शारदा कलेक्शन या कापड दुकानाला बुधवारी रात्री आग लागून सुमारे 8 लाख रुपयाचं नुकसान। सिल्लोड येथे स्वर्गीय गोकुळचंद रतनचंद खिवसरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कीर्तन प्रवचन सोहळ्यामध्ये शुक्रवार रोजी सायंकाळी डॉक्टर सय्यद रफीक पारनेरकर यांचं प्रवचन तर हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचं संपन्न झालं हरिकीर्तन। आणि सिल्लोड येथे भोई समाजाच्या युवकांनी एकत्र येत भोईराज युवा मंचची केली स्थापना। शहरातील जयभवानी नगर आणि माऊली नगर येथे शाखेच्या नामफलकाचंही करण्यात आलं अनावरण। विहिरीत आडवे बोर घेण्याचं काम करत असताना विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा पेंडगाव रस्त्यावर असलेल्या शेत शिवारातील विहिरीमध्ये घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। विहिरीत आडव्या बोरिंगचं काम करत असताना विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरामध्ये शनिवार रोजी घडली। याविषयी सविस्तर वृत्त असं की घाटनांद्रा पेंडगाव रस्त्यावर असलेल्या दिलीप पुंजाजी गोंधळे यांच्या शेतातील विहिरीला अधिक पाणी लागण्यासाठी आडवी बोरिंग लावून कामाला सुरुवात करण्यात येणार होती। शनिवार रोजी कामाचा पहिलाच दिवस असल्यानं विहिरीत सोडलेल्या मष्टदेवीची पूजा अर्चा करून नारळ फोडून कामाचं उद्घाटन झालं। त्यानंतर विहिरीत कामात उतरत असतानाच वीज प्रवाह असलेल्या केबल वायरचा रमेश सांडू काचोळे वय वर्ष 22 याला जोराचा धक्का लागला। आपल्या सहकार्याला काय झालं म्हणून पाहायला गेलेल्या माधवराव हरी थोरात वय वर्ष 25 याला सुद्धा विजेचा शॉक लागून तोही विहिरीत पडला। विजेचा शॉक इतका जबरदस्त होता की दोघांचेही जागेवरच प्राण गेले। या घटनेची माहिती सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याला दिल्यावर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही तरुणांचे मृतदेह उतरी तपासणीसाठी सिल्लोड येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। मृत्यू पावलेले दोघेही तरुण गरीब घराण्यातील असून रमेश काचोळे याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ व एक मुलगा असा परिवार आहे तर माधवराव थोरात याच्या पश्चात पत्नी आई वडील मुले असा परिवार आहे। घाटनांद्रा येथील दोन तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त होत असून दोन्ही घरातील कमावती व्यक्ती गेल्यानं दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सदर घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप तांबे, विकास नोहटे, गुणवंत सोनवणे, श्री मोरे, चारनेरचे पोलीस पाटील सुप्रिया देशमुख, घाटनांद्राचे पोलीस पाटील नासिर तडवी, पीरखा तडवी हे करतायत। वृत्तप्रतिनिधी श्रीराम जोशी, घाटनांद्रा। सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील शारदा कलेक्शन या कापड दुकानाला बुधवारी रात्री आग लागून सुमारे 8 लाख रुपयाचं नुकसान झालंय। सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील गोपाल संजय अग्रवाल या तरुणाने बजाज फायनान्स कंपनीकडून 5 लाख रुपये कर्ज घेऊन दिवाळीच्या दरम्यान उभारलेल्या शारदा कलेक्शन अँड रेडीमेड्स या कापड दुकानाला आग लागून अंदाजे 8 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे। गावातील मुख्य मार्गावर असलेल्या या दुकानाला बुधवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान ईश्वर अग्रवाल यांना आग लागल्याचं निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड करून शेजारील ग्रामस्थांना आवाज दिला। ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आगीचा भडका एवढा मोठा होता की आग आटोक्यात आली नाही। या आगीमध्ये रेडीमेड कपडे, फर्निचर आदी साहित्य जळून खाक झालंय। सदरील तरुण गोपाल अग्रवाल यांच्यावर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड या घटनेनं कोसळली आहे। गोपाल अग्रवाल यांच्या माहितीवरून भराडी येथील बीड जमादार विठ्ठल चव्हाण यांनी रघुनाथ गव्हांडे, भाऊसाहेब निकम, तात्याराव महाजन, पवन अग्रवाल यांच्या समक्ष पंचनामा केला। विजेच्या घर्षणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील तपास भराडी बीड जमादार विठ्ठल चव्हाण हे करतायत। वृत्तप्रतिनिधी नानासाहेब गायकवाड, भराडी। सिल्लोड येथे स्वर्गीय गोकुळचंद रतनचंद खिवसरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय कीर्तन प्रवचन सोहळ्यामध्ये शुक्रवार रोजी सायंकाळी डॉक्टर सय्यद रफीक पारनेरकर यांचं प्रवचन तर हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचं हरिकीर्तन संपन्न झालं। सिल्लोड शहरातील भराडी रस्त्यावरील सकलेच्या नगर येथील ब्रह्मलीन परमपूजनीय काशीगिरी महाराज धाम येथे स्वर्गीय गोकुळचंद रतनचंद खिवसरा सामाजिक प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय श्रीमद भागवत कथा भजन कीर्तन व प्रवचन सोहळ्यामध्ये शुक्रवार रोजी सायंकाळी डॉक्टर सय्यद रफीक पारनेरकर यांचं प्रवचन संपन्न झालं। पाहूया या प्रवचनाचा काही भाग। डॉक्टर साहेब तर गेले खाली दबंगला राहिला आणि मग दफन करतील बंगल्याला आणि माती कुणाची होईल?
बंगल्याची होईल, अरे तुला अग्नि देतच कोण भाऊ, तुला दफन करतच कोण, तुझी राख आणि तुझी माती व्हायचा प्रश्न कुठं आहे? पलीकडे जीवन आहे, ठाम भूमिका आहे पुराणाची, तुकोबांची, पलीकडच्या जीवनाचा सद्य जीवनाशी काय संबंध आहे, घनिष्ठ संबंध आहे असं तुकोबांचं, पैगंबरांचं म्हणणं आहे. पैगंबर साहेब म्हणाले, ये दुनिया मृत्यूच्या अलीकडचं जीवन म्हणजे शेती आहे, शेती मृत्यू पलीकडच्या जीवनाची. अलीकडे तुला मुभा आहे पेरण्याची, मेहनतीची, मशागतीची, पेर वाटेल ते पेर. आज जन्मदात्या मायबापांना वृद्धाश्रमात पाठव, आज गरज नसताना सीझर कर, स्वातंत्र्य आहे तुला पेरण्याचं. पण याद राख, जैसा बोएगा वैसा पाएगा, पैगंबरांचं हे म्हणणं आहे. ये दुनिया खेती है आखिरत की, पेरायचं स्वातंत्र्य आहे, पेर वाटेल ते पेर. पण याद राख, जे पेरशील तसंच पीक तुझ्या पलीकडं वाटायला येईल. संत कबीर काय म्हणाले, बीज बोए बबूल के आम कहां से पाए. बाभळीचं बी पेरल्यावर आंबे भेटतात का मावशी, आंब्याची फळं लागतात का? नाही ना. मग आज अमेरिकेतून म्हणतोय, मम्मीच्या वेळेला तू जा आणि पप्पांच्या वेळेला मी जाईल, तुला हापूस आंब्याचं पीक भेटणार आहे का? तुला बीज बोए बबूल की आम कहां से पाए. आणि तुकोबांनी आपल्या गाथेमध्ये म्हटलेला आहे, पेरी करू जिरे मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसे येती. साहेब पेरणी करू जिऱ्याची आणि अपेक्षा अमृत फळांची. रुईच्या झाडाला केळी कधी लागतात का? जैसा बोएगा वैसा पाए. दरम्यान प्रवचनानंतर या ठिकाणी हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचं हरिकीर्तन संपन्न झालं. हे कीर्तन ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. पाहूया या कीर्तनाचा काही भाग. म्हातारं बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेलं, तिथेच विचार करू लागला. आता म्हणला इथं शेंगोळीनं वैतागून गेलो, आता म्हणला इथे चांगल्या चांगल्या पदार्थावर आडवाच हात मारतो. पुन्हा टावेलनी हातपाय पुसून बसलं, शेजारी मुलगा बसला, पाट मांडले, आता पुढे ताट येणार. म्हाताऱ्याचं मनोगत चाललं होतं तुकाराम बुवा. पहिला म्हणला भातावरच तुटून पडतो, मग चपातीकडे बघू, मग शिरा बघू, मग जिलेबीचं पाहू. म्हाताऱ्याचं मनोगत इतक्यात ताट आली. आमदार साहेब म्हाताऱ्यानं चष्मा पुसू पुसू पाहत होता, पण म्हाताऱ्याचा म्हाताऱ्यावर विश्वास बसत नव्हता. का? शेंगोळी. मुलगा म्हणला बाबा पोटभर जेवा. मी आज रविवार असल्यामुळे बायकोला सांगितलं, माझी आई आवडीनं करायची शेंगोळी, तुला येतं का? बायको म्हणली मला चांगली येते. मग मीच सांगितलं बाबा दुसरं काहीच करू नको, आज पोटभर शेंगोळी खायची. बाप जेवे ना बाबा, आईची आठवण येते का तुम्हाला? तो म्हणला तिला वैता गुंत इकडे आलो. मग जेवा जेवा ना. बाप म्हणला तुझा काही दोष नाही बाबा, माझ्या नशिबाचा दोष. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक राजेश खिंसरा यांच्यासह राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड येथे भोई समाजाच्या युवकांनी एकत्र येत भोईराज युवा मंचची स्थापना केली असून शहरातील जय भवानीनगर आणि माऊलीनगर येथे शाखेच्या नामफलकाचं अनावरणही करण्यात आलंय. सिल्लोड येथे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भोई समाजाच्या तरुणांनी एकत्र येत आता आगामी काळामध्ये युवक संघटनेने काम करण्यासाठी शहरामध्ये भोई समाजाचे नेते श्यामराव आळणे, दादाराव आळणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी एकत्र येत भोईराज युवा मंचची स्थापना केली आहे. या संदर्भात शहरातील जयभवानीनगर आणि माऊलीनगर येथे नामफलकाचं अनावरणही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. यावेळी दादाराव आळणे आणि श्यामराव आळणे यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. ज्यांनी सर्वांनी ह्या पार्टीच्या ओपनिंग साठी सर्वांनी जी मेहनत घेतली, जो एकोपा दाखवला, त्याबद्दल या सर्व युवकांचे मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व सर्व भोई समाजाच्या वतीने या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आज
कुठेतरी एकीचे बळ म्हणजे एका बोटाने काही होत नसतं तर पाच बोटांनी सर्व काम होतात म्हणून एकीचे बळ भोई समाजातील युवकांनी इथं जयभवानी नगर मध्ये इथं दाखवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये रोजगारीचा प्रश्न असो किंवा सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न असो युवकांना कल्याणकारी योजनांचा प्रश्न असो आपण जर एकीने काम केलं तर कोणताही पक्ष किंवा कोणतंही शासन असो आपली दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. आज भोई समाजाच्या वतीने ज्या पार्टीचं अनावरण करण्यात आलं या सर्व युवा मित्र या युवा मुलांनी भोई समाजाचं कुठंतरी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू लागले आणि आमच्या मी जिल्हा अध्यक्षाच्या वतीने भोई समाजाच्या जिल्हा अध्यक्षाच्या वतीने यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सर्वांनी असेच काम करावं समाजासाठी. या प्रसंगी भगवान वानखेडे, धनंजय वानखेडे, शुभम आळणे, अमोल नेमाडे, श्याम वानखेडे, एकनाथ वानखेडे, देवा मुरे, दीपक वानखेडे, कृष्णा वानखेडे, संतोष वानखेडे, गणेश मुरे, अंकुश खेडकर, कृष्णा कलोडे, रवी केसापुरे आदींसह समाजबांधव व युवा वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील महानुभाव आश्रमामध्ये शनिवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जयंती साजरी करण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पंचावतार उपहार लावण्यात आला. भजन कीर्तन महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येनं भाविक हजर होते. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर दत्ताची भक्ती करा. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले होते. प्रत्येकाकडून त्यांनी काहीतरी शिकले. आपणही एक गुरु करण्यास तयार होत नाही परंतु गुरु नक्कीच केला पाहिजे. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्यांचे गुण आत्मसात करा असा गुरुमंत्र अजिंठा येथील श्रीकृष्ण मंदिराचे महंत अर्जुनराज रुद्रपूरकर शास्त्री यांनी दिला. यावेळी अजिंठा येथील अर्जुनराज रुद्रपूर शास्त्री, सिल्लोड श्रीकृष्ण मंदिराचे महंत बायराज बाबाजी, नादरपूर येथील महंत राजधर बाबा, जाळीचा देवचे महंत गोपीराज बाबा, योगीराज रुद्रपूरकर, मंगला पठाडे, अशोक महाराज, शांतीलाल ढाकरे, उल्हास सेजवळ यांच्याशिवाय पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अजिंठा श्रीकृष्ण मंदिरातील 4 वर्षीय अपूर्वा विराज यांनी भाविकांचं स्वागत केलं. पुस्तक हातात न घेता भगवद्गीतेमधील 15वा अध्याय त्यांना मुखोद्गत होता त्यामुळे भाविकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. वृत्तप्रतिनिधी उल्हास सेजवळ, अजिंठा. शेवटी पुन्हा एकदा ऐकणे जर आजच्या ठळक घडामोडींवर. विहिरीत आडवे बोर घेण्याचं काम करत असताना विजेचा शॉक लागून 2 तरुणांचा मृत्यू. सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा शेत शिवारातील घटना. सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील शारदा कलेक्शन या कापड दुकानाला बुधवारी रात्री आग लागून सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान. सिल्लोड येथे स्वर्गीय गोकुळचंद रतनचंद खिवसरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कीर्तन प्रवचन सोहळ्यामध्ये शुक्रवार रोजी सायंकाळी डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर यांचं प्रवचन तर हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांचं संपन्न झालं हरिकीर्तन. आणि सिल्लोड येथे भोई समाजाच्या युवकांनी एकत्र येत भोईराज युवा मंचची केली स्थापना. शहरातील जयभवानी नगर आणि माऊली नगर येथे शाखेच्या नामफलकाचंही करण्यात आलं अनावरण. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.